सध्या अन्न वस्त्र आणि निवारा यापेक्षा शिक्षण आणि आरोग्य सुविधांची अधिक गरज आहे मात्र देशात या दोन्ही सुविधांची कमतरता आहे त्यामुळे सर्वसामान्यांना परवडेल अशा पद्धतीनं त्यांच्या घराजवळ या सुविधा निर्माण होणं आवश्यक आहे असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी व्यक्त केलं ठाणे इथं उभारण्यात येणाऱ्या सहाशे खाटांचं धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालय आणि त्रिमंदिर संकुलाचं भूमिपूजन आज भागवत यांच्या हस्ते झालं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील उपस्थित होते सध्याच्या जीवनशैलीनं असाध्य रोगांच्या संख्येत वाढ होत आहे म्हणूनच त्यासाठी संवेदनशील मनानं रुग्णांची सेवा करणाऱ्या अर्थात ईश्वर कार्य करणाऱ्या लोकांची गरज आहे हे रुग्णालय उभारून असंच कार्य होणं अपेक्षित आहे असं डॉक्टर भागवत म्हणाले रोटी कपड़ा मकान जितना आवश्यक लगता है कदाचित उससे भी ज्यादा आज सामान्य व्यक्ति को शिक्षा और स्वास्थ्य की आवश्यकता ज्यादा लगती है वो अपना घर बार बेचकर भी अपने बच्चों को पढ़ाएगा अपना इलाज अच्छे अस्पताल में करवाएगा तो स्वास्थ्य की दृष्टि से विचार करेंगे तो ये आज देश में सर्वदूर जनता की आवश्यकता है कि हो राज्य सरकार सर्वतोपरी या कामाला सहकार्य करेल आनंद दिघे यांचं कार्य सर्वसामान्य लोकांना समर्पित होतं त्यामुळे हे त्यांचं जिवंत स्मारक बनेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला